अरे मैडम काय बघताय? स्टाइल बघत आहे. थिएटर मध्ये बसली असेल. मी काय काय आवडत काय आवडत तुम्हाला बघायला याच्यामध्ये? तुमची दुसरी बहीण कुठे गेली? दुसरी बहीण कुठे आहे? ओ मॅडम, अरे दुसरी बहीण त्रास देते म्हणून तिला पाठवलं घरी. त्रास देते कोण? तुला कोणा त्रास? माऊला. तर आता मी घरी आलोय. ऍक्च्युली मी घरी आलो, तुम्हाला आवाज कळला असेल. मस्त आंघोळ केली आणि मॅडम मॅडम प्लीज. ओ मॅडम इकडे एकच मिनिट. वन मिनिट? अरे का वन मिनिट सांगितलं का? काय करतेस तू? काय हवं तुला? मग ये ना इकडे एक मिनिट. काय घेऊन ते? म्हणजे तुला ते ट्रॉली ओपन करायला मजा येते का? इकडे चलो. अरे मला काहीतरी सांग. इकडे इकडे मी फक्त तुला विचारतो. आता तू उद्या जाणार. हा ठीक आहे. आता तू उद्या जाणार आहे बरोबर आहे? मग तू आम्हाला मिस कर ना सगळ्यांना. आपल्या चॅनलवर तुझे व्हिडिओ नाही ना? नाही ना ना. मग सगळ्यांना आता सगळ्यांना टाटा बाय बाय कर. आणि हा आता आम्ही आता आम्ही काय करायचं चाललो? पण ते तर सांग. आम्ही पाणीपुरी खायला चाललो. अरे मी आहे ना, काय नाही. मग मी सांगेल बाबा मी तर नाही. मला जबरदस्ती घेऊन गेली पाणीपुरी खायला. मी काय बरोबर आहे ना? तू सांग. अगं तू मला बोलली पाणीपुरी खायची ना. काय होणी चिटिंग करते तू यार? मी नाही केलं तुझ्यावर. जा बाबा चल. मग चल चल निघ्या. मला आता पाणीपुरी खायची. पैसे तू देणार ना? अरे अगदी पैसे तू देणार ना? तू बोली मी पाठ. चल अंग्रेजी फबल्ली का? ताईच्या ताईचा वाढदिवस आहे तर आम्ही केक कट करणार. रात्री पण केक कट केला. आणि मी तुम्हाला ती पुलावची रेसिपी दाखवली आणि त्याच्यानंतर आम्ही जेवलो. जेवणामधले मेनू सांगते तुम्हाला. तो जो पुलाव दाखवला तो भात डाळ टोमॅटो बटाट्याची भाजी वालाचं बिर्ड पापड एवढं जेवण आणि आम्रखंड आणि झोपला आणि एवढं सगळं होतं. आणि सासूबाईंनी जावयांसाठी पुलाव आम्हाला वाढायच्या आधी ठेवलाय साहेब डब्यात. आहे माझ्यासाठी आहे आहे. चल आता पटापट जाऊ आपण पाणीपुरी. 550 रुपयाचे केस कट केले होते मॅडमने त्याचा. एकदम काय होतात ना हे. कृतिका डोर लॉक करा प्लीज. ताईचा फोन आला तर आम्ही निघतो. चला भेटतो तुम्हाला आम्ही. किती पाहिजे? चार खाणे. मग मी दोन्ही खाईन ना. वा मस्त वाटत. घे चालू कर खाऊन दाखव. पहिली खा आणि मग आत दाखव. लेक आली आणि साफसफाई करतो ना आम्ही. श्रद्धा तरी आली की कारण ती सगळी सगळा पसारा काढते घरातला. आणि जुनी मम्मीची भांडी सगळी म्हणजे जुनी टोपा काय असतील ती जुनी पितळची ना दिवे जे होते ते कुकर कुकर जुने ते सगळे काढले. आणि त्याचे किती रुपये आले? 1070 रुपये. आणि त्याच्यातून मम्मीने दोन भांडी घेतली आहे. आणि त्या 1070 मध्ये झाला. हा नाही ना त्याच्यामध्ये किती दिले? आणि हे बघ
दाखव जरा स्टेनलेस स्टील स्टील तवा नॉनस्टिक वाह मसाला डोसा वाला दाखो मार आता मस्त है काय कर लिया काय खेल लिया कुठे येऊ ये आखिरी दिन का प्यार है अभी कल चले जाएंगे ना तुम भी उधर जाना ना नहीं घाबरे तू फाइटिंग चले मारू इला मारू 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 इला मारू मारू इला भरपूर मस्ती करते नहीं मस्ती करते ना मारिया तिला आपण झोपून जाऊया चला 1 2 डोळे बंद ही पण आली त्याची जाड दांडी असते ना ते काय करायचं ना त्याला सोलायचे आणि आपले तीळ असते ना काय त्याच्यामध्ये थोडस मीठ मसाला टाकून नॉर्मली बाजूने सोडतात आणि काळे तिळांच्या भाजी मध्ये बनवतात दुसरी कुठली रेसिपी पुढची सांगणार आहे अजून आता ते प्रत्येक एका दिवसाला एकच सांगेल ना रोज वेगवेगळ्या सांगत राहील आणि आम्ही इथे असे गप्पा मारायला बसलो सगळेजण The next morning आमची तयारी झालेली आहे मालाडचे पाहुणे जात आहेत येताना दोन बॅगा होत्या आता 10 आहेत सगळं हे दे ते दे आणि हिने माझा पहिला फोन होता तो आता घेऊ आणि ही तर सांगत होतो काय घेऊन नको जाऊ तरी पण हा ना आणि इथे तर आजीची साडीची बॅगच काढली सोनो चल आणि त्याच्यामध्ये मी मोबाईल ठेवला तिला सांगितलं बाबा तू आता आली ना तर पटापट काय असेल ते बांध आणि चल हा ना अजून आहे तिचं काय असेल ते बाकी दोन तास झाले बॅगात बांधते काय बाकी मॅडम चल आता निघतो आम्ही हे फायनली विचारून घे तिला किती वर्षांनी परत येणार आहे हा आणि हिला मालाडला नाही जायचं हिला काकांकडे जायचंय शरद काकांकडे तिकडे घरी जाय आता आम्ही निघतो फटाफट आणि मग भेट तू आई आणि ताई जा हा मी कशाला कुठे येऊ मी पण येऊ गादीवर तू आई सोबत नाही जात तू काकांकडे येते मोबाईल आहे मोबाईल टॉम अँड जेरी येते अस्मी ए तू कोणाबरोबर चालली मी येऊ तू कोणाच्या गाडीतून चालली सांग ना कोणाच्या गाडीतून कोणाच्या जाऊया आपण कोणाच्या गाडीतून जाऊया मी नाही येत आहे तू आई बरोबर जा सद्गुरु आई
ये ना तू भांडखोर भांडखोर टाटा आई आई ने ते बाबू मी राहू मी येऊ ये तू नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द महाराष्ट्र कपल मी हे बोलताना दोन तीन वेळा कट झालं माझं आणि व्लॉगला मी अचानक भयानक सुरुवात केली कारण मी ना जस्ट ऑफिसमधून आलं फक्त आता मी तुम्हाला माझी जीप दाखवतो बा ही कलरची जीप आहे ना चहा पिण्याच्या टाईमला मी जांभूळ खाल्ले इथे एक मिनिट इकडे इकडे अगं एक मिनिट आहे जर जीप दाखव अशी होते अशी तू फ्रीज मध्ये ठेवली ना तुम्ही असं जांभूळ खाल्ल्यात असे करायचे का मी चिडवून दाखवतो सगळ्यांना आणि ऍक्च्युली मला खरं तर ना डोहायला लागलेत मी आता स्टेशनला उतरलेलो आणि तर मी तिकडे परत जांभळं बघितले आणि मी कृतिकाला कृतिका तू मला जांभळं अजून आणून नाही दिली आणि हिने घरे पण आणलेत आपल्या कोकणामध्ये घरे म्हणतात तुम्ही थोडी फणस फणस म्हणून आमची घरे म्हणतात बोल 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 ही खूप चिडत आहे मला आमच्या कोकण बोलले की कारण हा तसंच करतो हा बोलतो आमच्या कोकणात कळलं का सॉरी सॉरी आपलं बस अगं कसे बसले का ना म्हणजे लिटरली लाईफ मे कुछ म्हणजे कुछ टेन्शन नाही ना तोंड म्हणजे फेस वॉश केलाय फक्त पायावरती पाणी टाकलं आणि एसी चालू केलं आणि म्हणजे बऱ्याच हे ह्याला तुमचे ते काय म्हणतात हे गऱ्याचे बिया ज्याला तुम्ही काय म्हणता आटल्या आता पण काय म्हणतो विसरलो मला नाही एक मिनिट मी थांबायला आठवते मला वेगळ्या कोकणातली समजतो आणि ह्याचं जे आहे ना गाव ते वेगळ्या कोकण माझं वेगळ्या कोकण मी असं कधी बोललो हटल्या बोलतात हटल्या असंच काहीतरी म्हणतात अरे आटल्याच म्हणतात मी आटल्या बोलतात की आटल्या बोलतात आई हा व्हिडिओ बघत असाल ना आई हेच बोलतात का प्लीज आटल्या बोलतात जरा तुमच्या मुलाला सांगा काय बोलतात ते आता बघा मी तुला माहिती आहे जेव्हा ती नरक चतुर्थी देते मी काय बोललो काराटा आणि ह्यांच्या ते काय बोलतात तुमच्या ते काय बोलतात आता मग तुझ्या ते काय बोलतात ह्याला आमच्या आटल्या बोलतात जा थोडी नाही मी सांगतो काय कोकणाची जी सुरुवात होते ना तशीच पुढे 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 भाषा शब्द चेंज होतात खरी गोष्ट आम्ही थोडं आमचं थोडं कसं आहे आता काय सांगू मालवणीच बोलतो आम्ही मालवणी बोलतो बोल बोल आता परत फक्त बोल आता बोल आम्ही मालवणी बोलतो तर बोलतो ना त्याच्यात एक मिनिट एक मिनिट आता हे ना शक्ती तू असं बोलतो कसं आहे माहितीये का आणि असं कोणी बोललं तुमच्याकडे असं नाही बोलत सॉरी मी असं काही भांडण नाही करत कसं आहे म्हणजे थोडस भाषा थोडी बदलते बाकी प्लीज मस्करी करतो मी तुम्ही कोणी पण सिरियसली नका घेऊ आम्हाला आता मी थोडा फ्रेश अप होतो माझा आता चहाचा मूड गेला पूर्ण कारण मी गरे आणि जांभळा खाली आता मी इंटरनेट किती तू भरपूर दिले ते आण ना अगं आण नाही पोटं दुखणार आईसोबत नाही दुखणार नाही दुखणार ती देत नाही आता आंघोळ करायला चाललो होतो आणि आता असं विचित्र काहीतरी बघितलं की माझं डोकं खराब झालंय हे बघा फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये खराब होणार ना मला त्याचं अमरस बनवायचं आहे एक मिनिट इकडे फ्रीजर मध्ये कोण आंबे ठेवते तुला सगळं अजून एक गोष्ट होत ते केळी काढ फ्रीज मधला केळी कोण फ्रीज मध्ये आज ठेवली होती कारण एक नाही दोन दिवस नाही केळी कोण फ्रीज मध्ये सांग सगळं मी सगळ्यांनी कमेंट करा एक खरंच कमेंट करा म्हणजे तू काय काय फ्रीज मध्ये तुझं मन केलं बंद नवऱ्याला पण फोड करून ठेवशील ना फ्रीज मध्ये खराब नको होऊन देतो
काय करते का तू केळी पण ठेवली अरे यार हात तर सोड मला ती अरे फ्रीज चालू आहे तेवढा हेड्स ऑफ आणि याचं मी अमृत बनवून टाकतो ए बाबा ग्रँड सलून एक मिनिट थांब ग्रँड सलून ग्रँड दोन मिनिट ग्रँड सलून नाही एक मिनिट आमरस जो वर्षभर टिकवायचा असतो तो कुठे ठेवतात कमेंट करून सांग तो काय केल्यावर फ्रीज मध्ये ठेवतात मग मी पण आता करेन मग त्याच्या अगोदर फ्रीज मध्ये आंबे ना ठेवत किती मोठी कॉप म्हणजे मला असं वाटायचं की मीच मूर्ख आहे पण माझ्यापेक्षा पण कोणी जसं मूर्ख आहे मला माहितच नव्हतं चला चला आता खरंच आंघोळ करायला जातो 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 चांगलं चल आणि जे मगाशी तुम्ही वादविवाद स्पर्धा बघितली माझ्या नवऱ्यामध्ये आणि माझ्यामध्ये त्याचं जरा रिझल्ट दाखवलं मी हा इकडे आमरस बनवत आहे मी अजून बनवलेला नाही आहे म्हणजे अजून आहे थोडंसं पिळायचे आहेत ते दोन आंबे शिल्लक आहेत तर हा आमरस मी त्यालाच खायला देणार आहे आणि मग त्याचं जे भांडण आहे ते त्याला समजेल की चुकीचं भांडण करत होतं सेटलमेंट करायचं मी कशाला करू सेटलमेंट आणि तशी मला परत खरं सांगू तुम्हाला तलाप लागेल तर प्लीज चहा बनव प्लीज प्लीज बनव ना प्लीज चांगली बनवते मिळाली थँक्स टू मराठी मेट्रो मराठी मेट्रो फुकट मध्ये प्रमोशन करायला लागलं